नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर नर्स कर्मचारी वर्गांसाठी कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी 100 पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच PPE ग्राउंड उपलब्ध करून दिले आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयावर आरोग्य सेवेचा मोठा ताण पडला आहे. त्याचबरोबरीने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडनं PPE उपलब्ध होईपर्यंत कल्याण पूर्व आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी 100 PPE किट गाऊन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांच्याकडनं संपूर्ण केले आहेत. डॉक्टर नर्स कर्मचारी यांच्याकरिता हे किट मिळाल्याबद्दल सर्वच डॉक्टरांनी गायकवाड यांचे आभार मानले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आता कुठलाही पेशंट, त्याला कधी कधी काही की सिमटम पण असतात, काही त्रास नसतो, पण तो कोरोना पॉझिटिव्ह येतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला आमच्या खास म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आहेत, सिस्टर आहेत, वॉर्डबॉय आहेत, जे सर्व कर्मचारी आहेत त्या सर्वांना आम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरावं लागतात, N95 आहेत, ग्लोव्ज घालतो आम्ही आणि गाऊन्स वगैरे लागतात. PPE किट म्हणून आहे, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणतात त्याला, ते किट आम्हाला आवश्यक आहे. आता आम्ही आमच्या मुख्यालयाकडनं आम्हाला ते मिळत आहे, परंतु तो पुरवठा आम्हाला कमी पडतो आहे. तर आज आमदार साहेब आपले गणपत शेठ गायकवाड कल्याणपूर्वेचे जे आहे आमदार, त्यांच्यातर्फे आम्हाला ह्या PPE किट 100 त्यांनी दिले आहे, डोनेट केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे, कारण मला आता ते माझ्या बऱ्याचशा डॉक्टरांना सिस्टरना ते देता येणार आहे. आणि आम्ही आता आम्हाला IMA आहे, कल्याण आहे, केम्पासवा मुंदी आहे ती, आणि निमा आहे, आणि होमिओपॅथीची जी फाउंडेशन आहे त्यामध्ये सर्व डॉक्टर आम्हाला खूप मदत करतात या कामासाठी. कारण एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे खूप गर्दी असायची, तर त्याच्यासाठी आयुक्त साहेबांनी फीवर OPD चालू केले, तापाचे दवाखाने चालू केलेले आहे. कल्याण ईस्टला पूर्वेला 2 केले आहे, एक कोळशीवाडी दवाखाना आणि एक तिसगावला नेतिवली दवाखाना तिथे केलेला आहे, नागरी आरोग्य केंद्रामध्ये. आणि एक कल्याण पश्चिमला 2 केलेले आहे, अन्सारी चौक दवाखाना तिथे केला आहे, आणि चिकनगर इथे केलेला आहे. तर या सर्व ठिकाणी आम्हाला सर्व जे आहेत डॉक्टर्स आहेत आमचे खाजगी प्रॅक्टिशनर, त्यांच्यातर्फे खूप प्रमाणामध्ये मदत मिळत आहे. हे सर्व तापाचे दवाखाने हे सर्व डॉक्टर्स चालवतात, त्याच्यामुळे आमचे डॉक्टर हे इकडे कॅज्युअलिटीमध्ये ड्युटी करण्यामध्ये आम्हाला त्यांना त्याचा फायदा होतो. त्या डॉक्टरांना पण आम्ही आता हे जे आम्हाला मिळालेले आहे इक्विपमेंट, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, हे आम्ही त्याच्यातून त्यांना सुद्धा देणार आहोत. धन्यवाद. प्रसंगीत आहे आणि ह्या याच्यातून आपल्या देशामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी फिरले आणि त्यापर्यंत आपल्या कल्याण विभागामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये कोरोना लोकांमध्ये आढळलेलं आहे. तर मी लोकांना सर्व अशी विनंती करेल की आपण देशाची सेवा म्हणून 15 दिवस महिनाभर आपण घरात लॉकडाऊन करून घेतलं पाहिजे. कधी कधी विनाकारण आपण जातो, जसं आपल्या डीन मॅडमनी सांगितलं की कम्युनिटी स्प्रेड झाला आणि त्याच्यामुळे अजून पेशंट वाढण्याची शक्यता होते किंवा धोका होतो. म्हणून आपण जर घरामध्येच राहिलं तर आपल्या देशासाठी आपण सेवा केली असं समजायचं आहे. आमच्या डॉक्टर असोसिएशनतर्फे कापूसकर डॉक्टर आणि इतर डॉक्टर सर्व होते आणि त्यांचं एक त्यांचं मनामध्ये विचार आला की जे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर्स नर्स असतात त्या लोकांना पर्सनल प्रोटेक्शन म्हणून किटी जो किट आहे तो किट कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांची जी ऑर्डर दिलेली आहे ती एक सर्टिफाईड कॉपी असेल तरच ते ग्राह्य धरलं जातं, पण आम्ही प्रायव्हेट जर दिलं तर त्यांना इझी पडतं ते घेण्यासाठी, आणि म्हणून त्यांना आम्ही पर्सनल आपण त्यांना ते किट दिलेले आहेत गाऊन की आहेत ते, आणि ते गाऊन घातल्याच्या नंतर त्यांचं प्रोटेक्शन होईल. मी खरं तर सर्व डॉक्टर, पोलीस, ॲम्ब्युलन्सचे सर्व डायव्हर आणि नर्स ह्या लोकांचं मी मनापासून आभार मानेन की आपण स्वतः घरातून बाहेर निघायसाठी आपल्याला भीती वाटते आणि त्यांना माहिती असून हा पेशंट आहे आणि त्या पेशंटला जगवायचं आहे आणि म्हणून त्या मेहनत करत असतात, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. मी त्यांना सल्यूट करतो. जय हिंद. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.